आम्ही परत कोर्टात जाऊ. इथंच रस्ता हा रस्ता तुमच्या गावात असं नाही आहे. अरे सातबारा कर, अरे पुष्कळ खाशील, शिवाय घालू नका. तुम्हाला जे शोकत आहे तुम्ही घरा कोर्टामध्ये तुमच्या अगेन्स्ट गेलं काही दिलं नाहीये, निकाल नाही गेलेला कोर्टात, निकाल नाही दिला बाळा कोर्टाने. कोर्टाची ऑर्डर आहे बाळा, सांगतो माझ्या कोर्टाची भाषा करतो ना, कोर्टाची ऑर्डर आहे. कोर्टाची ऑर्डर पाटील उठा सर, आमच्या समाधानासाठी एकदा डिक्की ओपन करा सर, एकदा डिक्की ओपन करा आमच्या समाधानासाठी. हो डिक्की ओपन करा बाबा, तुमचा हत्यार वगैरे दाखवा. उघडे का बघा सर, बघा फोटो काढा, बघा बघा सगळे फोटो काढा. देख सकते हो कितने सारे पैकेट्स, ये बिल्कुल तैयारी में आए हैं लोग. देखो आपण लहान असताना गावाकडच्या गोष्टी ऐकल्या असतील, ज्यावेळी गावाकडे बांधाबांधाचे वाद असायचे. पण जशी गावातून आपण सगळे बाहेर आलो, आपण शहरांमध्ये आलो आणि शहरांमध्ये आल्यानंतर आणखी भयानक चित्र दिसू लागलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल पुण्यातल्या सुस गावातला व्हायरल झालेला व्हिडिओ होता. व्हिडिओ काय होता, तर व्हिडिओमध्ये एक यशवंत निमण नावाची व्यक्ती होती, इथले स्थानिक बिल्डर आहेत ते, आणि या बिल्डरने इथल्या रहिवाशांना मारहाण केली. काही जणांवरती ते बेसबॉल स्टिक्स वगैरे आणलेल्या होत्या. एक लँड डिस्प्यूट आहे, तो डिस्प्यूट नक्की काय आहे आणि या सगळ्यातून रहिवाशांनी नक्की काय भोगावं लागलंय, त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी आज पुण्यात आलोय. सगळ्यात आधी रहिवाशांशी बोलण्याच्या आधी आपण हे प्रकरण काय हे पण समजून घेऊ. पण मला इथले मागचे मार्क्स मुद्दामून दाखवायचे आहेत. देशात जे जेसीबीचं आता कल्चर आलंय ना, त्यातलं एक कल्चरचं हे एक द्योतक म्हणावं लागेल की जी ह्या रहिवाशांची आणि या सोसायटीची जागा आहे, त्याच्यामध्ये जेसीबी घुसवण्यात आला आणि तुम्ही पडलेली सगळी झाडं बघू शकता की एक्झॅक्टली काय इथं प्रकरण घडलंय. रहिवाशांकडून समजून घ्यायचा प्रयत्न करू नक्की या सगळ्यामध्ये काय झालंय काय नाही ते. कारण माझ्या माहितीनुसार रात्रभर काल सगळे पोलीस स्टेशनला होते, 3 वाजेपर्यंत पहाटेपर्यंत होता म्हणजे तुम्ही. सर ठीक आहे, रहिवासी इथले नक्की हा काय प्रकरण आहे आणि काय घडलंय म्हणजे 2010 ला जे माझं अग्रीमेंट झाले त्याच्यामध्ये हा रोड आणि हा प्लॉट, हा लेफ्ट साईडचा जो प्लॉट दिसतोय ना, हा 12 मीटरचा जो रोड आहे हा सोसायटीच्या मालकीचा होता आणि आहे आज पण. फक्त त्यानंतर जे 2012 नंतर जे अग्रीमेंट झाले त्याच्यामध्ये हा जो रोड आहे तो त्यांनी गव्हर्नमेंटला, आमच्या बिल्डरनी जो रोंदळ आहे त्यांनी परस्पर आमच्या विदाऊट अग्रीमेंट हा रोड त्यांनी गव्हर्नमेंटला दिला. मग त्यानंतर आमचा हा रोड आजपर्यंत आमच्याच पोझिशनमध्ये, आम्ही याचा मेंटेनन्स करतोय, आमचं इथं गेट आहे ते गेट पण बिल्डरनी बसवून दिलेलं आहे. मग मध्यंतरी त्यानंतर त्यांनी बिल्डरनी काय केलं, हा साईडची वॉल तोडली आणि आतमध्ये एक नवीन वॉल बनवून घेतली आणि हा प्लॉट आमच्या एरिया बाहेर काढून हा ऍडजेसंट प्लॉटवाल्याला देऊन टाकायचा त्याचा प्लॅन आहे आमच्या बिल्डरचा. आता रिसेंट केसमध्ये काय झालंय की ऍडजेसंट बिल्डरनी येऊन आम्हाला इथं धमकवले आणि तो धमकवतोय कन्सिस्टंटली. 3-4 इन्सिडेंट झाले त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला मारहाणीच्या धमक्या दिल्या. आम्हाला वाटलं की ह्या फक्त धमक्या आहेत, पण जो काल इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर अक्षरशः म्हणजे आम्हाला इथं राहायचं की नाही हा प्रश्न पडलाय. म्हणजे आम्हाला एकदम अशी भीती वाटते. त्यांनी स्टिक आणून त्याच्या गाडीमध्ये अशा 4-5 स्टिक होत्या ज्या बॅट होत्या आणि एक बेसबॉलची स्टिक आणून त्यांनी प्राणघातक हल्ला केला माझ्या तो आणि त्याचे 2 मुलं आले होते आणि त्याच्याशिवाय त्याचे साथीदार पण होते, तर त्यांचा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी प्राणघातक हल्ला करून म्हणजे मला जीवे मारण्याची धमकी पण दिली त्यांनी, प्रत्येकाला आम्ही मारून टाकू ही त्यांची लँग्वेज आहे. तर हे शासनाने हे त्याच्यावर कारवाई करावी आणि जास्तीत जास्त जी कडक कलम आहेत ती लावावीत. प्रेशर दोन्हीकडनं येतंय पण त्यांनी जी कलमं लावलेली आहेत सध्या ती एवढी जास्त ग्रिव्हियस नाही. ज्या प्रकारचा इन्सिडेंट इथं घडलेला आहे, ज्या पद्धतीनं 326 फ्लॅट धारकांची जीवन हे रिस्कमध्ये आहे आणि वारंवार घडतंय, असं नाही की हा फक्त काल झालेला इन्सिडेंट, हे कन्सिस्टंटली मागच्या 2-3 वर्षापासून घडतंय. तो प्रत्येक वेळेला काठ्या घेऊन येतोय, तलवार घेऊन येतोय, मारण्याचा प्रयत्न करतोय. कालचं उदाहरण हे त्यातलाच एक भाग आहे. याआधी तुम्ही पोलीस तक्रार वगैरे केली होती का? हो, याच्या अगोदर आमच्या 3-4 तक्रारी आहेत त्याच्या विरुद्ध. तक्रारी आहे, पोलिसांचं काय म्हणणं?
पोलिसांचं म्हणणं आहे की हे सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही सिव्हिल कोर्टातून घ्या. मग सिव्हिल कोर्टाची प्रोसिजर ऍज युजल जे आहे ती त्यानुसार कोर्टाला असं वाटत नाही की हे मॅटर एवढं सिरियस आहे. एक्झॅक्टली, मला तुम्हाला पण विचारायचं आहे, खरं तर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पण असं दिसत होतं की बोलत होते की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे या रस्त्यामधलं आणि इकडची जागा तर तुमची याबद्दल डॉक्युमेंट क्लिअर आहेत. पण मग आता नक्की घडतंय का इथे? प्रकरण जरी न्यायप्रविष्ट असेल तरी शांतपणाने बोलणं हे अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारे मारामारी करणे किंवा दमदाटी करणे किंवा लोकांना घाबरवणे आणि घाबरवून स्वतःचा उद्देश साध्य करणे हे पुण्यामध्ये हे ह्या प्रकारच्या गोष्टी वारंवार घडत आहेत. काल आमची सोसायटी ही अक्षरशः रात्री 4 वाजेपर्यंत अख्खी सोसायटी ही भयभीत अवस्थेमध्ये होती. ज्या प्रकारे त्यांनी आमच्यावरती हल्ला केलाय आणि ज्या प्रकारे त्यांनी सगळ्या लोकांना घाबरवलेलं आहे, सगळ्या आमच्या सगळ्या जणांना बेसबॉलच्या बॅटनी ज्यांनी मारलंय आणि त्यांच्या गाडीमध्ये इतरही सगळे जे काही सगळ्या बॅट आणि सगळ्या गोष्टी होत्या, तर त्यांचं हे पूर्वनियोजित कट हा जो काही आहे तर तो आमच्यासाठी त्रासदायक आहे. बरं, आम्हाला मारलंय किंवा मारण्याचा प्रयत्न केलाय, जेसीबी अंगावरती घेतलाय, एकाला अगदी ती बॅट थोडक्यात हुकली म्हणून फक्त हाताला चाट लागून गेली ती. महिलांना त्यांनी अतिशय अर्वाच्या भाषेमध्ये अगदी कानांनी ऐकूही शकत नाही इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये त्यांनी महिलांनाही ते खूप वाईट पद्धतीने त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. आणि आमच्यावरती ही चाललेली ही जी काही दमदाटी आहे किंवा ह्या प्रकारचं जे काही वागणे, आम्ही अख्खे सोसायटी आम्ही पोलिसांना विनंती करतोय की आम्हाला इथे कोणत्याही प्रकारची मारहाण न करता आम्हाला शांतपणाने जे काही सगळ्या गोष्टी असतील कायदेशीर असतील ते करणं गरजेचं आहे. पोलिसांना 4 वेळा सुद्धा रिक्वेस्ट करून सुद्धा, जर का काल सुद्धा ही परिस्थिती होती की आम्हाला FIR आणि बाकीच्या गोष्टी करेपर्यंत रात्री 12 नंतर जेव्हा सगळ्या गोष्टी ह्या मीडियाने जेव्हा ह्या गोष्टी उचलून घेतल्या त्याच्यानंतर मग पोलिसांनी बाकीच्या सगळ्या कारवाई करायला प्रयत्न केला. तोपर्यंत आम्ही फक्त रिक्वेस्टिव्ह फॉर्म मध्ये अख्खी सोसायटी आमची पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी होती. आम्ही अक्षरशः रात्री 4 वाजेपर्यंत घरामध्ये लहान मुलं ठेवून सगळ्या महिला आणि सगळे पुरुष आहेत तिकडे सोसायटी पोलीस स्टेशनच्या इकडे होते आणि आम्हाला ते मारतायत, बायकांना शिवे देत आहेत आणि सोसायटीमध्ये आम्हाला राहणं अवघड झालंय. आम्ही सगळेजण आता भयभीत परिस्थितीमध्ये आहोत. काय इंटरेस्टिंग आहे बघा प्रकरण आहे. म्हणजे आता मी ज्या प्लॉटमध्ये मुद्दाहून या ठिकाणी उभा आहे, कारण इथेच हा सगळा प्रकार घडला, इथून हा जेसीबी गेला, हे बॅक साईडला सोसायटीचं एक गेटही काढून दिलं बिल्डरने. या सोसायटीला पलीकडे आणखी एक मोठा रस्ता आहे, ते तिथलं गेट आहे आणि जो डिस्प्युटेड एरिया आहे त्याच्यावरती, म्हणजे जे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्याच्यावरती क्लेम करून हे सोसायटी बांधल्यानंतर, आता रिसेंटली बांधलेलं, किती वर्षापूर्वी बांधलेलं गेट आहे? 1.5-2 वर्षापूर्वी बांधलेलं हे गेट आहे आणि हे अजून गेट असून हा पण रस्ता सामायिक आहे असं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे. आता मुळात या रस्त्याचं प्रकरण किंवा जिथे आता मी उभं आहे हे प्रकरण रस्त्याचं पुढपर्यंत जे आहे संपूर्ण अजून न्याय प्रविष्ट आहे. याच्यामध्ये कोर्टाने सगळा जो सिव्हिल कोर्टचा जो सगळं प्रकरण आहे त्यामध्ये त्यांनी न्याय देणं आणि अर्थात त्या कोर्टासमोर हिअरिंग होणं आणि त्यातून हे प्रकरण मार्गी लागणं अपेक्षित आहे. अर्थात तोपर्यंत ह्या पद्धतीच्या इथे घटना घडल्या. तिथल्या महिला पण काल काही होत्या, तर जरा आपण त्यांच्याशी पण बोलू की नक्की काय घडलं. तुम्ही काल उपस्थित होता ना इथे, की काय म्हणजे नक्की काय घडलं? की जेसीबी वगैरे व्हिडिओ मध्ये दिसतोय, पण थोडस जर प्रसंग सांगाल का की काय घडलं ते? आता म्हणजे प्रकरण काय हे थोडंफार कळलं. ओके, तर काल आम्ही इथे आमचा हा प्लॉट आहे, आम्हाला बिल्डरने गेट लावून दिलेला आहे. प्रथम दर्शनी फ्लॅट विकताना आम्हाला जर तुम्ही गेट लावून इंटरनल रोड म्हणून हा फ्लॅट विकला आहे तर आम्हाला, आम्ही काय वकील नाही आहे की आम्ही प्रत्येक कायदा ऐकायचा. हा, तर आम्ही काल ज्या वेळेला आम्हाला हे 2010 पासून माहिती आहे की हा सगळा एरिया आमचा आहे. आता बिल्डरने जे काय कलेक्टरला हँड ओव्हर केलं, काय जे काय टेक्निकल गोष्टी आहेत त्या आम्ही सॉर्ट करायचा कायदेशीरप्रमाणे प्रयत्न करतो आहे. न्याय प्रविष्ट आहे, कोर्टामध्ये आमच्या केसेस चालू आहे आणि हे प्रकरण आज 5 वर्ष जुनं चालू आहे. परंतु शेजारचे जे बिल्डर आहेत त्यांना पर्यायी रस्ता आहे तिथून, तरी पण बळेच आम्हाला हाच रस्ता वापरायचा आहे, तुम्ही हा रस्ता ओपन करा, आमचा इंटरनल रोड आहे, आमची सिक्युरिटी सेफ्टी याच्यामध्ये धोक्यामध्ये येणार असताना हा बळेच वापरायचा, इथे गाड्या आणायच्या, डंपर आणायचा, बुलडोजर आणायचं. काल आम्ही त्यांना, आम्ही जेसीबी वाल्याशी बोलायला गेलो की तू इथे कोणाच्या परवानगीने आमच्या प्लॉटमध्ये काम करत आहे. त्या झाल्यानंतर ते आले, पूर्वतयारीने आले असतील कारण आम्ही नंतर पोलिसांच्या समोर त्यांची डिक्की चेक केलेली असता त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या महिलांनी आम्ही इन्सिस्ट केलं, त्यावेळेला त्याच्यामध्ये कळलं की त्याच्यामध्ये हत्यार आहेत. त्यांची भाषा पण आरेरावीची आणि जीवे मारण्याची आहे, शिवीगाळ पण त्यांनी केलेली आहे आणि आम्ही हे सामान्य लोकांनी निमूटपणे सहन करून हे मोकळं करावं ही अपेक्षा आहे का? सरकारकडे काय आहे व्यवस्था जी की आम्हाला तिथे न्याय मिळेल? आम्ही काय करावं हे सरकारने ठरवून द्यायला पाहिजे. जर बिल्डर आमच्यासारख्या, आम्ही आता कष्ट करून लोन करून हे गावी घेतलेलं आहे, आम्ही काय दुसऱ्यांची जागा हडपत नाही. आमच्या जेवढं आम्हाला चाकोरी बंद केलेलं आहे त्याच्यात आम्हाला राहू द्यावं हीच आमची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी आम्ही जेव्हा दाद मागायला जातो आम्हाला सांगतायत कोर्टात जा, हे जा, आम्ही काय करायचं? म्हणजे आम्ही काय गुंडगिरी ते सहन करायची? काल जो प्रकार झाला, किती महिला उपस्थित होत्या?
काल इथे 15 तरी महिला आल्या धावून, कारण जेव्हा प्रसंग होतो माहिती नसतं की असं काय होणार आहे. जे अवेलेबल असतात, ज्यांना आता 12 मजली बिल्डिंग आहे, ज्यांना आवाज जातो, जे वरतून खिडकीत न बघतात ते धावून येतात. 12-15 इथे महिला होत्या. मी सगळ्यात अग्रगणी उभी होते, कारण पुरुष पुढे गेलेले. पुरुषांनी त्यांना थांबायचा प्रयत्न केला, त्यांनी शिवगाळ केली. आम्ही जेसीबीला थांबवलं तर जेसीबीवाल्याने ऐकलं नाही, अंगावर घातला जेसीबी, म्हणून त्याला थांबवण्यासाठी आमची पुरुष धावून गेली. घाणेड्या शिव्या द्यायला दांडके मारून आले. आम्ही बायका मागे पळालो, कारण मग आम्हालाही बसला असतात मार. आम्ही आज सामान्य आहोत, आम्ही काय वकील आहोत का इथे? आम्हाला काय करायचंय आम्हाला सांगा. सरकारने आमच्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे. आता ह्या सगळ्या प्रकरणातली परिस्थिती अशी आहे की काल रात्री 2-3 पर्यंत हे सगळे तिथे पोलीस स्टेशनला बसलेले होते. ह्या जो यशवंत निमण नावाचा इथे आहे बिल्डर, पलीकडची प्रॉपर्टी त्याची आहे, ही सोसायटीची आहे, यातला हा आहे आणि मधला एक रस्त्याचा फक्त पॅच जो अजून डिस्प्युटेड आहे, त्याच्यावर हे सगळं प्रकरण सुरू झालं. पण मूळ मुद्दा काय की पोलिसांनी काल रात्रीपर्यंत त्यांना तिथे बसवून ठेवलं, त्यांतर्फे त्यांची तक्रार दाखल करून घेतली आणि या सगळे जे ह्याच्यामध्ये सेक्शन्स लावलेले आहेत, तर या सगळ्यानुसार अखेर आता पोलीस आज कारवाई करतात असं दिसतंय. कारण पोलिसांचं म्हणणं की त्यांनी आता त्याला त्या अरेस्ट करणारे ज्या FIR त्या सगळ्या प्रकरणात दाखल झाले त्याच्या अंतर्गत, पण तोपर्यंत जुन्या तक्रारी होत्या त्या तक्रारींची नक्की किती कन्सिडर केल्या गेल्या या सगळ्या प्रकरणामध्ये आणि याची प्रकरणाची सिव्हिरिटी पाहता. कारण नुसत्या एखाद्या व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याच्यावरून ते करणं अपेक्षित नाहीये, तर इथं नक्की लोकांचं म्हणणं काय ते जाणून घेण्यासाठी मी आलेलो होतो. यशवंत निमणचं जे काय म्हणणं असेल त्यांनी कोर्टात मांडावं, त्याचं जे काय असेल ते कोर्ट निकाल देईल. पण हे अशा पद्धतीने येणं, लोकांवरती अरेरावी करणं आणि ज्याला आपण सुसंस्कृत पुणे म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन जे आता गुन्हेगारीकरण झालं या शहराचं आणि ज्या लोकांनी त्याचं केलंय त्या सगळ्यांवरती कारवाई व्हावी, इतकी एक सोपी आणि एक साधी अपेक्षा आहे. यांची सगळ्यांची तीच अपेक्षा आहे आणि जे काही होईल ते कोर्टाच्या मार्गे होईल. पण आता पोलीस काय करतात या सगळ्या प्रकरणात ते बघणं अत्यंत महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तक थेट पुण्यावरून.